गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण कॉम्प्युटरच्या बाबतीत बेसिक माहिती घेणार आहोत कॉम्प्युटरमध्ये मुख्य दोन घटक असतात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर इज द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स कमांड्स अँड प्रोग्राम्स बाय विच कॉम्प्युटर परफॉर्म सॉफ्टवेअर हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो ज्यामुळे कॉम्प्युटर हा ऑपरेट होतो कॉम्प्युटर ऑपरेट होण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इट इज द सेट ऑफ प्रोग्राम्स कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या सूचना कमांड्स यांचा संच किंवा प्रोग्राम ज्यानुसार कॉम्प्युटरला कार्य करायचे आहे अशा प्रोग्रामला किंवा संचाला सॉफ्टवेअर असे म्हणतात समजा आपल्याला गाणी ऐकायचे असेल तर मीडिया प्लेअरसारखा प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर तयार करण्यात येते व्हिडिओ बघायचे असेल तर व्हेल सी मीडिया किंवा अकाउंट्स करायचे असतील तर टॅलीसारखे सॉफ्टवेअर किंवा ड्रॉईंग करायचं असेल तर ऑटो कॅडसारखे सॉफ्टवेअर ऑफिस कामासाठी टायपिंगसारखी किंवा लिखाण करण्यासाठी एम एस ऑफिस यासारखा प्रोग्राम तयार करण्यात येतो हे सर्व प्रोग्राम्स म्हणजेच सॉफ्टवेअर असतात सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात एक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे विंडोज किंवा अँड्रॉइड अशा ऑपरेटिंग सिस्टीम ज्यांच्या आधारे कॉम्प्युटर हा ऑपरेट होत असतो कार्य करीत असतो तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जसं आपली आवश्यकता असेल त्यानुसार आपण एखादा सॉफ्टवेअर तयार करतो उदाहरणार्थ गाणे ऐकायचे आहेत त्या व्हिडिओ बघायचा आहे किंवा ड्रॉईंग काढायचं असेल तर आपल्या आवश्यकतेनुसार उपयुक्ततेनुसार ते सॉफ्टवेअर तयार करण्यात येतं त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात मीडिया प्लेयर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे अनेक प्रकारची ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत कॉम्प्युटरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर्स फिजिकल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर आर कॉल्ड कॉम्प्युटर हार्डवेअर्स म्हणजेच कॉम्प्युटरला जोडले जाणारे जे विविध भाग असतात जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि ज्यांना स्पर्शही करू शकतो अशा सर्व भागांना कॉम्प्युटर हार्डवेअर असे म्हणतात उदाहरणार्थ माऊस कीबोर्ड सी पी यू मॉनिटर स्पीकर मायक्रोफोन सी पी यू उघडल्यानंतर दिसणारे डी व्ही डी ड्राईव मदरबोर्ड किंवा विविध ग्राफिक कार्ड्स हे सर्व डोळ्यांना दिसणारे भाग म्हणजेच कॉम्प्युटरचे हार्डवेअर होय कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस असे दोन प्रकार पडतात ज्या साधनांच्या मार्फत आपण कॉम्प्युटरला माहिती देतो माहिती फीड करतो अशांना इनपुट डिव्हायसेस असे म्हणतो तर ज्यांच्यामार्फत कॉम्प्युटर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो अशा डिव्हायसेसला किंवा अशा हार्डवेअर्सला आउटपुट डिव्हायसेस असे म्हणतात काही डिव्हायसेस इनपुट आणि आउटपुट दोन्हीसाठी उपयोगात येतात अशा डिव्हायसेसना आपण हायब्रिड डिव्हायसेस असं म्हणू शकतो यू एस बी पेन ड्राईव्ह हार्ड डिस्क किंवा डी व्ही डी ही अशी साधने आहेत की यांच्यातला डाटा आपण इनपुट म्हणून कॉम्प्युटरला देऊ शकतो किंवा कॉम्प्युटरमधून आउटपुट म्हणून जी इन्फॉर्मेशन असेल ती आपण पेन ड्राईव्ह हो किंवा हार्ड डिस्क किंवा डी व्ही डी यांच्यामध्ये आउटपुटच्या स्वरूपात स्टोअर करून घेऊ शकतो ह्यांना आपण स्टोरेज डिव्हायसेस असेही म्हणू शकतो कॉम्प्युटर विकत घेताना प्रोसेसरची क्षमता प्रामुख्याने विचारात घेण्यात येते त्याशिवाय मदरबोर्डवर असणाऱ्या रॅम आणि स्टोरेज कॅपॅसिटी त्यासाठी हार्ड डिस्क यांची क्षमता याचा प्रामुख्याने विचार करावा लागतो जास्तीत जास्त क्षमतेचे प्रोसेसर रॅम आणि हार्ड डिस्क हे विचारात घेतली जातात यांच्यावर कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स अवलंबून असतो मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपण इनपुट डिव्हायसेसचा डिटेलमध्ये अभ्यास करू आजचा हा पाठ आपण येथेच थांबवतो आहोत जय हिंद